कुडाळ तालुक्यातील भडगाव मधील प्रयोगशील ऊस उत्पादक मणिराज साबण हे पाण्याचा ताळेबंद मांडून ऊस शेतीला मोजून मापून काटेकोर पाणी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ऊसाला भरपूर पाणी लागतं हा गैरसमज त्यांनी आपल्या प्रयोगातून खोडून काढलाय. सुमारे 5 एकरात 200 टन अशा विक्रमी उत्पादनाची नोंद त्यांच्या नावावर आहे. विविध उपक्रम राबवून परिसरातील शेतकऱ्यांनाही जलसाक्षर करत त्यांनी त्यांचं ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याबाबतचा सिंधुदुर्ग लाईव्हचे करस्पॉन्डंट गुरुप्रसाद देवींनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट. ऊस म्हटलं की आठवतो घाटमाता, परंतु सिंधुदुर्गात चक्क कुडाळमधील भडगावमध्ये मणिराज सावंत मागील 10 वर्षांपासून यशस्वीपणे ऊस उत्पादन घेत आहेत. विविध समस्या असतानाही त्यावर पर्याय शोधून ते घेत असलेलं ऊस उत्पादन उल्लेखनीय आहे. पाणी आणि रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे ऊस क्षेत्रातील शेकडो एकर जमीन क्षारपड झाली आहे. सध्या महाराष्ट्रात उद्भवलेली दुष्काळी स्थिती आणि भूगर्भात कमी झालेली पाण्याची पातळी लक्षात घेतली तर येणारा काळ ऊस शेतीसाठी आव्हानात्मकच आहे. काळची हीच पावलं ओळखून मणिराज सावंत यांनी पाण्याचा ताळेबंद मांडून तसं व्यवस्थापन केलंय. पाण्याची बचत करताना एकेरी उत्पादनातही वाढ केली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब हे त्यांच्या शेतीचं वैशिष्ट्य आहे. ऊस हे भरपूर पाणी लागणारं पीक आहे अशी टीका सातत्यानं होते. हा गैरसमज मणिराज यांनी जलव्यवस्थापन केंद्रित शेतीतून दूर केलाय. माझं नाव मणिराज नंदकुमार सावंत. मी गेली 10 वर्ष ऊस पीक घेतो. 10 वर्षापूर्वी जिल्हा बँक आणि डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना यांनी संयुक्तपणे एक कार्यक्रम घेतलेला ऊस लागवडीसाठी, तिथून मी सुरुवात केली. आत्ता माझं यावर्षी 10वं पीक गेलं. इकडे पूर्वी आम्ही भात पीक घ्यायचो, भात पीक परवडत नव्हतं म्हणून ऊसाकडे वळलो. ऊसातनं आम्हाला साधारण एकरी 40 टनाचं ते 50 टनाचं जसं पाऊसमान वगैरे पाणी पुरवठा होईल त्या मानाने 50 टनापर्यंत उत्पादन मिळतं. एक राऊंड फिगर आमच्याकडे जरा खर्च घाटमात्यापेक्षा जास्त असतो कामगारांचा वगैरे, त्याच्यातनं आम्हाला 50% नफा हा ठरलेलाच असतो. आणि ऊसाचं पीक घेण्यामागे उद्दिष्ट म्हणजे ह्याला हमी भाव आहे, एक ठरवून दिलेला भाव आहे, तो मागे पुढे होत नाही. एकदा फायनल झाला कारखान्यांकडून किंवा सरकारकडून की तो कंटिन्यू असतो, तोच मिळतो. आणि इतर पिकांकडे कसं मार्केट खालीवर होणे किंवा काय जे साथीचे दिवस असतील किंवा आणि काय असेल त्याच्यासाठी त्या पिकांकडे त्रास होतो. ह्या पिकात तेवढं काय होत नाही. जे काय असेल जागतिक असेल किंवा देश लेवलवर जो दर होतो तो आपल्याला मिळतोच, म्हणून ऊस पीक करतो. पाण्याच्या बाबतीत इकडे काय पाटबंधाऱ्याचे तलाव वगैरे नाही आहे. जे आहे नैसर्गिक पाणी म्हणजे ओढ्याचं म्हणा किंवा विहिरीचं त्याच्यातनं केलं जातं. पण आत्ताच्या घडीला थोडा जी यंत्रणा आहे कारखान्याकडून वगैरे मजूर टंचाईमुळे थोडेफार त्रास आहेत, म्हणून आहे त्या परिस्थितीत चालवतो. 22 वर्षे झाली आम्हाला इथे काम करतो. त्याला ऊसात काम करतो, तोडणी करतो, लावणी करतो, अधिक असणारंही काम करतो आम्ही. शेतीचं तोडणी आम्ही डिसेंबरमध्ये करतो, लावणी किमान जानेवारीपर्यंत चालू असते आमची, आम्ही करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.